भारताच्या इतिहासातील थोर राष्ट्रमाता, राजमाता, माता जिजाई, माता सावित्री आणि माता रमाई। माता जिजाई नसती तर शिवबासारखा राजा या रयतेला मिळालाच नसता। माता सावित्री नसती तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी शाळा उघडलीच नसती। आणि माता रमाईच नसती तर या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांद्वारे लिहिलेले संविधान मिळालेच नसते। आणि म्हणूनच भारताचा हा इतिहास घडविणाऱ्या रणरागिणी राष्ट्रमाता, राजमाता, माता जिजाई, सावित्री आणि रमाईच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन आणि हा मानाचा मुद्रा। बहुजनातील शूर महिलांनी पावन केली भूमी ग, बहुजनातील शूर महिलांनी पावन केली भूमी ग, पावन केली भूमी ग बाई बाई, पावन केली भूमी ग, पावन केली भूमी ग बाई बाई, पावन केली भूमी ग। अशी जिजामात सावित्री रमाई वाणी, जिजामात सावित्री रमाई वाणी बनून दावा तुम्ही ग, बहुजनातील शूर महिलांनी पावन केली भूमी ग, बहुजनातील शूर महिलांनी पावन केली भूमी ग, पावन केली भूमी ग बाई बाई, पावन केली भूमी ग, पावन केली भूमी ग बाई बाई, पावन केली भूमी ग। अशी जिजामात सावित्री रमाई वाणी, जिजामात सावित्री रमाई वाणी बनून दावा तुम्ही ग, वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या शौर्याच्या मातीमध्ये एका रणरागिणीचा जन्म झाला, जिने जंगलातल्या अक्राळ विक्राळ सिंहाच्या पायात रुतलेला काटा काढण्याचे धाडस केले। आणि हीच धाडसी रणरागिणी भोसले घराण्याची कुलवधू झाली, छत्रपती शहाजी महाराजांची सौभाग्यवती झाली, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्माला आलं। 19 फेब्रुवारी 1630 रोजी वारा स्तब्ध झाला, सगळ्यांनाही पाजर फुटला आणि शिवनेरीवर एक तेजस्वी तपस्वी बाळाचा जन्म झाला। आणि याच बाळ शुभान आई जिजाऊंचं स्वप्न सत्यात उतरवलं। अशा या मा जिजाऊसाठी हे राष्ट्रमाते आई जिजाऊ, तू नांद आमच्या घराघरात सिंहासनी बैस या काळ जात, तुला आरतीने स्तोत्रात गाऊ हे राष्ट्रमाते आई जिजाऊ। आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये बाळ शिवा आणि बाळ भिवा यांनी जन्म घ्यावा असं तुम्हा प्रत्येकाला वाटत असेल तर प्रत्येक घराघरामध्ये आई जिजाई आणि आई भीमाई जन्माला यायला पाहिजे, तेव्हाच बाळ शिवा आणि बाळ भिवा जन्माला येईल। जुलमती मोगलांची शाही पाठी डोळ्यान जिजाई, जुलमती मोगलांची शाही पाठी डोळ्यान जिजाई, बाळ शिवबाला लढाई शिकवी शिवबाची आई, बाळ शिवबाला लढाई शिकवी शिवबाची आई।
गुलामी ग बाई बाई केली नष्ट गुलामी ग केली नष्ट गुलामी ग बाई बाई केली नष्ट गुलामी ग अशी जी जमत सावित्री रमाई वाणी जी जमत सावित्री रमाई वाणी बनून दावा तुम्ही ग माता सावित्री ज्योतिबा फुले अस्वांचे अंगार गेले पंखानी आभाळ पेलले जीर्ण रूढींचे पहाड फोडून विद्रोहाचे सुरुंग पेरले अशी ती माता सावित्री ती साऊ होय जिला ज्योतिबा प्रेमान साऊ म्हणत अशी ती माता सावित्री ती साऊ आजही आम्हा स्त्रियांना दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशमान करते आणि तिच्याच या ज्ञानदानामुळे भारतातील प्रत्येक स्त्री उच्च शिक्षित होऊन उच्च पदावर जाऊन बसते ही केवळ आणि केवळ माता सावित्री ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याचमुळे आणि म्हणूनच होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माझ्या लेकी बाळींनो काय करताय तुम्ही आज तुम्हाला जाब विचारायला आली आहे तुम्ही माझ्या विचारांचं घोटून घोटून फ्रेम केलंय आणि मला फोटोमध्ये चक्क देवी बनवून फ्रेम केले जमेल तेव्हा जमेल तसं माझं सोयीनुसार कौतुक करता पण खरं दुःख याचंच वाटतं की तुम्ही मला गृहीत धरता त्याचाच राग मी आज तुमच्या समोर खोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माझ्या माय माऊलींनो लेकी बाळींनी तुम्ही शिकलात सवरलात पण नको तेवढ्या शाण्या झाल्या विकृत स्त्री मुक्तीच्या तुम्ही प्रत्येक जणी कहाण्या झालात माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी राबता आणि गर्भातल्या सावित्रीचा गळा तुम्ही गर्भातच दाबता स्त्री शिक्षणासाठी मी काय नाही म्हणून सोसले शेण दगड चिखल गोटे मी अनेक घाव सोसले बाईपणाचं दुःख काय असतं हे तुमच्यापेक्षा जास्त मी भोगले याचीच परतफेड म्हणून मी आज हे असले घाव झेलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते ज्योतिबाच्या त्या युद्धात दिली सावित्रीने साथ ज्योतिबाच्या त्या युद्धात दिली सावित्रीने साथ तिने महिलांच्या विश्वात ज्योतला विली अंधारात तिने महिलांच्या विश्वात ज्योतला विली अंधारात पायाला शिकून मनवा त्यांची जुरवली ती कुंकुमी ग पायाला शिकून मनवा त्यांची जुरवली ती कुंकुमी ग चिरवली ती कुंकुमी ग बाई बाई चिरवली ती कुंकुमी ग चिरवली ती कुंकुमी ग बाई बाई चिरवली ती कुंकुमी ग अशी जी जमत सावित्री रमाई वाणी जी जमत सावित्री रमाई वाणी बनून दावा तुम्ही ग राष्ट्रमाता राजमाता माता रमाई माता रमाई म्हणजे एका उदात्त समर्पणाचं नाव आदर्श सहचारिणी शालीनतेची विनम्र मूर्ती आणि अथांग करुणेची महामेरू म्हणजे माता रमाई विसरू नका त्या मातेला रमाबाई आंबेडकर म्हणतात जिला एक एक दिवस लोटला तिनं तोंडात पदराचा बोळा धरून पोटची पोरं गमावली तरीही ती राहिली धीर धरून धनदौलत संपत्तीचा मोह नव्हता तिला आणि विसरू नका त्या मातेला रमाबाई आंबेडकर म्हणतात जिला अहो जन्म द्या इथे प्रत्येक भीमाईला आणि रमाईला तेव्हाच इथे बाबासाहेब घडेल नाहीतर नतमस्तक होऊन इतिहासही उद्या रडेल दोघांच्या उभ्या संघर्षाने पल्ला हा मजबूत किल्ला आणि विसरू नका त्या मातेला रमाबाई आंबेडकर म्हणतात जिला रमाबाई आंबेडकर म्हणतात जिला आणि माता रमाई खरंच तुझ्यासारख्या आईची लेख म्हणून जगण्याचे भाग्य मला मिळाले आणि म्हणूनच ही माता रमाबाई भीमराव आंबेडकरांची लेख आज तुम्हा सर्वांना काहीतरी सांगू इच्छिते आहे की रमाई माझी माता पिता माझे भीमराव
रमाई माझी माता पिता माझे भीमराव चालणार नाही तुझा इथे लपंडाव एका साध्या प्रश्नानं तुझ्या जिवारी लागल भाव जर असल हिम्मत तर सांग तुझ्या बापाचं नाव जर असल भीमराव तर मी तुझी कोण लागते तुला हाय का ठाव अरे ओळख अशी इसरू नको आणि भोपळेवाणी फुगू नको ही शक्ती ही युक्ती क्रांती वीराची हाय ही शक्ती ही युक्ती क्रांती वीराची हाय अरे जा मी कुणाच्या बापाला भीत नाही कारण मी लेख रमाई आंबेडकराची हाय भीमाची भार्या रमाई भीमाच्या पाठी ती राही भीमाची भार्या रमाई भीमाच्या पाठी ती राही चार बाळ गेली तिची असमसे विचा पाई चार बाळ गेली तिची असमसे विचा पाई तरी किरण रमाई भीमाला काय पडू देत नव्हती कमी ग तरी किरण रमाई भीमाला काय पडू देत नव्हती कमी ग काय पडू देत नव्हती कमी ग बाई बाई काय पडू देत नव्हती कमी ग काय पडू देत नव्हती कमी ग बाई बाई काय पडू देत नव्हती कमी ग अशी जी जमत सावित्री रमाई वाणी जी जमत सावित्री रमाई वाणी बनून दावा तुम्ही गा